नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, वैसे वीरान महानगर पालिका अंतर्गत महानगर पालिका मुख्यालय के पीछे बने पार्किंग और बस स्टॉप में एक टीन शेड जैसा फैसिलिटी नहीं है, उसको लेकर मनसे पार्टी ने आवाज उठाई है। दरअसल वीरान के मनसे पदाधिकारी और पत्रकार दिनेश अहिरे ने अपने सोशल मीडिया अकाउंट पर एक वीडियो पोस्ट किया है, जिसमें उन्होंने ये मांग उठाई है कि विरार मुख्यालय के पीछे के ग्राउंड में जो क्षेत्र है वहां पर बस स्टॉप है, लेकिन पब्लिक को खड़े रहने के लिए टीन शेड नहीं है। इसके लिए धूप में पब्लिक को तपना पड़ता है, तो कहीं ना कहीं वैसे विरार महानगर पालिका को वहां एक टीन शेड लगाना चाहिए, प्रॉपर बस स्टॉप लगाना चाहिए, ताकि वहां लोगों को धूप में तपना न पड़े। धूप हो या बारिश हो या किसी भी मौसम में वहां परेशानी न हो। तो दिनेश अहिरे ने एक अच्छा कदम उठाया है और दिनेश अहिरे ने वहां लोगों से बातचीत भी की है। आगे वीडियो में आप देखिए दिनेश अहिरे का वही वीडियो। अभी के लिए इतना ही, नमस्कार। कोणाला? पालिकेला। पालिकेला काकी, इकडे तुम्हाला ऊन लागते, तुम्ही बस स्टॉप साठी कुठे जाण्यासाठी थांबलात? आम्ही गणपती मंदिर आणि थांबले, ऊन वगैरे लागते किंवा काय? इथे तुमची मागणी काय? त्यासाठी एक बस स्टॉप, इथे बस स्टॉपचा शेड बनवला पाहिजे, पण इथे काय सुनवाईच नाहीये। कोणाला विचारतोय? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी दिनेश आरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विरार शहर। आज आम्ही ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या खाली आहोत आणि एक विषय घेतला होता कि वसई विरार महानगरपालिकेची जी परिवहन सेवा आहे, त्या परिवहन सेवेची सुरुवात झाल्यापासून इथे जो काही उन्हाचा त्रास आहे, जी लोक प्रवास करतात, खरं तर या गाड्या एवढ्या भरून जातात की गाडी भरल्यानंतर ही गाडी वन साइड चालते। बरं, ही गाडी वन साइड चालते, त्याचं कारण काय की अवैध प्रवासी भरून ही गाडी घेऊन जातात। त्याचं कारण आहे की गाड्या घेऊन जाताना सुद्धा तुम्ही प्रवाशांना सुखसुविधा काय देताय, असा प्रश्न निर्माण होतोय। मी पालिकेला ह्याच्यासाठी आज विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय। मी पक्षाचे जे आपले इथले स्थानिक शाखाध्यक्ष आहेत, आपले दुसरे एक शाखाध्यक्ष आहेत विशाल कुंभार, यांच्या समवेत आम्ही सर्वांनी हा मिळून एक विषय घेतलेला की वसई विरार महानगरपालिकेच्या खाली आपण महानगरपालिकेकडून परिवहन सेवेकडून इथे एक बस स्टॉप बनवणं गरजेचं आहे। बरं, बस स्टॉप कशासाठी बनवणं गरजेचं आहे? बस स्टॉप तर सगळीकडे बनवले जातात, परंतु हा बस स्टॉप बनवणं गरजेचं आहे। हे मुख्यालय आहे, इथून सगळ्या विभागामध्ये वसई, नालासोपारा, खानिवडे, त्याच्यानंतर पुढे लांबपर्यंत जाणार, शिरसाडपर्यंत जाणाऱ्या गाड्या असतात, इथे अनेक प्रवासी उभे राहतात। प्रवासी उभे राहतात तर त्यांना इथे उन्हामध्ये तुम्ही उभे करणार का? गेल्या काही दिवसापूर्वी खारघरमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला, पद्मविभूषण, त्या महाराष्ट्र भूषण या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचा बळी गेला। तो बळी कशामुळे गेला? प्रत्येक मीडियामध्ये सगळीकडे चर्चा झाली, हा बळी गेला तो फक्त उष्माघातामुळे, त्या उन्हामुळे। आणि ह्या उन्हामुळे जर बळी तिथे गेले असतील तर इथे का जाणार नाहीत? इथे अनेक लोक, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला मी की अनेक लोक इथे उभी राहिलेली आहेत आणि अनेक लोकांना ह्या उन्हाचा त्रास होतोय। तर मी पालिकेला एक विनंती करतोय की आपण इथे एक बस स्टॉप करणं गरजेचं आहे। नुसता बस स्टॉप नव्हे तर एक मोठं शेड करा की जी लोक उन्हामध्ये उभी राहणार आहेत, या लोकांना जोपर्यंत बस येत नाही तोपर्यंत सावलीमध्ये उभी राहतील। मी त्याचप्रमाणे, येणारा पुढचा पावसाळा आहे, तुम्ही आत्ता हा तात्पुरता बनवाल, परत पावसाळ्यात काय असा प्रश्न निर्माण होणार आहे? मग तोच बस स्टॉप जर तुम्ही रेग्युलर केलात, ही पालिकेची बाजूला जागा आहे, ही बाहेर जर फुटपाथ तुम्ही आतमध्ये घेऊन जर इथे एक बस स्टॉप केला तर लोक तिथे बसतील, जी जागा आता फेरीवाले वापरतात। काही दिवसानंतर हे फेरीवाले, मी रास्त्याने सांगितलं होतं की हे फेरीवाले जे आहेत हे महानगरपालिकेत बसतील। मी आपणास दाखवतो, आज रविवार आहे, इकडे हे सगळे फेरीवाले आतमध्ये बसलेत। जर तुम्ही ही जागा फेरीवाल्यांना दिली गेलेली आहे तर मग लोकांसाठी का देत नाही? म्हणून तुम्ही इथे एक बस स्टॉप बनवा की हा बस स्टॉप आता उन्हामध्ये लोकांना उन्हात सावलीत उभं राहता येईल आणि त्याचप्रमाणे हा बस स्टॉपचा उपयोग हा पावसातही लोकांना होईल। मी खरंच, पालिकेचे अधिकारी जे आहेत, हे समोरचं कार्यालय आहे, अधिकारी जे आहेत ते एसी मध्ये बसलेले आहेत आणि जनता ही रस्त्यावर उन्हात उभी आहे, त्याच्यामध्ये एखादा मेला तर याला जबाबदार कोण? त्याच्यासाठी विनंती करतो की लवकरात लवकर हा बस स्टॉप करावा। माझ्यासोबत तिथले स्थानिक शाखाध्यक्ष आहेत गुरुदास बावधने, हे बोलतील, मी त्यांना विनंती करतो की आपण बोलावं। नमस्कार, मी गुरुनाथ तुकाराम बावधाने, वार्ड क्रमांक 18, शाखाध्यक्ष, जीवदानी विभाग। आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माणतर्फे आज मी महानगरपालिकेला विनंती करतो की आज प्रवासासाठी शेडची
उपलब्ध करून द्यावी अशी अनेक वर्ष रखडलेला विषय तात्काळ लोकांचा उन्हातून पावसातून जाण्याचा त्रास खूप होतो, काही लोक दगावले गेलेले आहेत। त्यामुळे मी महानगरपालिकेला विनंती करतो की तात्काळ विषय तो सॉल्व्ह करावा, शेड बांधून द्यावी। हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर